आईचं अक्षर बदललं तुम्हाला कळलं नाही. बाळा आईचं पत्र वाचत असताना आईचं अक्षर नाही रे, आईच दिसत असते मुलाला. आईची जादू वेगळी असते ना. आईच वेगळी असते. काय कनेक्शन आहे तुम्हा दोघांमध्ये मला खरंच कळत नाही. का काय म्हणायचं आहे ना त्याला. पण खरं सांगू मलाही नाही आठवत तू कशी दिसतेस. मी मिसिंग समथिंग. ते नाही आहे माझी आई. नमस्कार, मी नेहा जोशी. 7 डिसेंबरला एक सिनेमा रिलीज होत आहे, ॲरॉन. आणि ॲरॉनची टीम आज तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे राजश्री मराठीच्या ऑफिसमध्ये. मी ओळख करून देते कोण कोण आहे. ऑफकोर्स शशांक केतकर, ओमकार शेट्टी आमचा दिग्दर्शक, आणि स्वास्तिका मुखर्जी. फ्रेंच नाव आहे ॲक्च्युली ॲरॉन. फिल्ममधल्या एका महत्त्वपूर्ण कॅरेक्टरचं नाव आहे. कोणाचं नाव आहे, का आहे, म्हणजे ते अजूनपर्यंत का नाही लोकांना माहिती की ते नाव कोणाचं आहे. ते ना ट्रेलरमध्ये कळतं ना टीझरमध्ये कळतं ते का तसं आहे. माझ्या मते हे सगळं कळायला फिल्म बघावी लागेल. ते आत्ताच सांगणं म्हणजे ते त्यातली मजा निघून जाईल मग. वेल, माधव आपटे असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि कोकणातलं घर आहे, कोकणात आम्ही राहतो. वेल रेड, एक चांगला सुशिक्षित माणूस आहे जो एका लायब्ररीत काम करतो आहे. त्याची बायको ट्युशन्स घेते आणि खूप छान हॅपी गो लकी फॅमिली आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला एक मुलगा दिसतो आहे, तोही त्यांच्याबरोबर राहतो आहे. आणि सध्या एक गोष्टीपुरतं सांगायचं झालं तर त्यांचं सध्या एकच एम आहे, ते म्हणजे ह्या मुलाला ज्या ठिकाणापर्यंत पोचवायचं आहे तो सगळा प्रवास आहे. आणि एका मुळातच प्रवासाची ही गोष्ट आहे, त्यामुळे खूप आत्ता सांगता येणार नाहीत मला डिटेल्स की आम्ही नेमके कसे वागतोय किंवा आमचे नेमके विचार काय आहेत किंवा काय आमच्यात घडणार आहे हे सांगणं खूप अवघड आहे. पण मुळात नातीच फार इंटरेस्टिंग पद्धतीने पेरलेली आहेत त्याच्यामध्ये. कारण स्वस्तिका तुम्हाला दिसते, माझा एक भाऊ असतो जो पॅरिसला राहत असतो. सो नेमकं ही सगळी कनेक्शन्स काय, कोणामुळे जोडली गेलेली आहेत आणि त्याचा नेमकं कसा उलगडा होणार आहे हा सगळा प्रवास म्हणजे ॲरॉन ही फिल्म आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सुनंदा आपटे. हां, एक गोष्ट आम्ही नक्की सांगू शकतो की आम्ही दोघं नवरा बायको आहोत हे रिव्हील करू शकतो. सो सुनंदा माधव आपटे ही शिकलेली मुलगी आहे, तरुण मुलगी आहे. ती ट्युशन्स घेते घरी. तिचे कपडे साधेच आहेत. जिथे कोकणात ती राहती आहे एका मोठ्या वाड्यासारख्या घरामध्ये, तर त्या घराला साजेशी अशी ती मुलगी आहे. सलवार कमीज घालते, साडी नेसतीये, छोटीशी टिकली लावते, छोटंसं मंगळसूत्र घालतीये, अशी नीटनेटकी मुलगी आहे. असं म्हणतात की आई होणं खूप अवघड असतं आणि मला अनेक माझ्या भूमिकांमधनं हे जाणवलं आहे की खरंच आई होणं खूप अवघड असतं. कारण मुलांबद्दलच्या इमोशन्स जेव्हा जेव्हा एक ॲक्टर म्हणून दाखवायच्या असतात आईच्या, तेव्हा त्या खरंच खूप अवघड जातात. कारण त्या खऱ्या असायला लागतात आणि त्या आतनं पोटातनं नाभीतनं आलेल्या असायला लागतात. त्यामुळे चॅलेंज हेच होतं की ते आई पण खरं वाटणं आणि ती भावना जी आईची आहे ती खरी वाटणं. आणि ते चॅलेंज ओमकार आणि शशांकच्या साथीने मला वाटते की मी पूर्ण केलं आहे. बाय नाव आय हॅव अंडरस्टूड. माय नेम इन द फिल्म इज अलिटा. अलिटा आपटे, या पार्ट ऑफ द सेम फॅमिली. अँड आय स्पीक मराठी अँड इंग्लिश अँड फ्रेंच. That is all I can tell you about my character, because if I have to explain more then I will give off a lot what is happening in the film, so which I cannot do. So this the film is releasing, Aaron is releasing on 7 December. So if you all want to know what I am doing in the film, you'll have to go and watch it at the theaters. फिल्म लिहिताना म्हणजे सिनेमा बनवताना तो फ्रेंच आणि मराठी सिनेमा बनवायचा आहे किंवा असा काही प्लॅन नव्हता, तो एक सिनेमा बनवायचा होता. त्या प्रोसेसमध्ये तो तसा बनत गेला की फ्रेंच आणि मराठी सिनेमा बनला आहे. पण
इथलं आणि तिथले शूटिंगमध्ये म्हणजे पॅरिसचं शूटिंग आणि इथलं शूटिंग खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आधी पण खूप वेळा हे केलं होतं पण मराठी सिनेमासाठी ते करताना एवढ्या चांगल्या टीमबरोबर काम करताना खूपच म्हणजे थंडीमुळे खूप त्रास झाला. ॲक्च्युली खूप जास्त त्रास झाला पण आता मुंबईत फिरताना असं वाटतं ती थंडी परवडली. आणि पण मजा आली. युनिट खूप मस्त होतं तिथलं. खूप हेल्पफुल लोक होती. ऑस्कर अवॉर्ड विनिंग टीम होती जी आमच्याबरोबर काम करत होती त्यामुळे त्यांच्याकडनं खूप जास्त शिकायला मिळालं. माझं जे कॅरेक्टर आहे ते त्याचं शूट सगळं कोकणामध्येच झालेलं आहे. ज्या घरात आम्ही शूट करत होतो खूप सुंदर जुन्या पद्धतीचं घर, समोर मोठं अंगण, नंतर मागे नारळी आणि पोफळीची झाडं, अशा खूप चांगल्या वातावरणात शूट केलं. दुसरी गोष्ट, ओमकार खूप सॉर्टेड आहे त्यामुळे त्याला नेमकं माहिती होतं की त्याला कुठल्या सीनमधनं कुठल्या कॅरेक्टरकडनं काय हवं आहे. त्यामुळे अननेसेसरी खूप टेक्स घेत बसणं की अजून एक करू हेही नव्हतं आणि चला चला पटपट करायचं आहे म्हणून हां हां ठीक आहे हा टेक असंही नव्हतं. जिथे त्याला वाटत होतं की नाही हे अजून चांगलं होऊ शकतं तिथे तो तसं सांगत होता. याच्यातल्या चांगल्या गोष्टी मला अशा वाटतात की अनेक सीन असे आहेत ज्याच्यात कोणीच काही बोलत नाही पण अशी एखादी कृती करून जातं की मे बी दोन पानी एखादा सीन लिहिलेला असेल त्याच्यापेक्षा ती 2 सेकंदाची कृती जास्त बोलून जाते. आणि मला वाटतं सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे त्याच्यामुळे जितकं तुम्ही चित्रांमधून दाखवू शकाल तितकंच ते महत्त्वाचं असतं. एकच आठवण माझी सिनेमाची सांगते, आम्ही नट लोकांना मूर्ख बनवत असतो. आम्ही जे नसतो ते लोकांना आम्ही सांगत असतो की आम्ही आहोत. आम्ही मी झाशीची राणी आहे, मी सावित्रीबाई फुले आहे असं मी लोकांना सांगत असते. तशी खरंच एक मूर्ख बनवण्याची कृती मी ह्या सिनेमातही केली आहे. एक सीन आम्ही शूट केला ज्याच्यानंतर घाईगडबडीमध्ये माझ्या पायावर एक लाईट पडला आणि जोरदार लागलं होतं मला. बऱ्यापैकी हेवी असं ते इन्स्ट्रुमेंट होतं जे पडलं होतं. आणि त्याच्यानंतर एक सीन शूट करायचा बाकी होता आणि जो खूप इमोशनल सीन होता तर आता तो बघताना तुम्हाला असं वाटेल की आहा नेहानी काय काम केलं आहे पण खरं तर माझ्या पायाला लागलेलं होतं आणि त्याच्यामुळे खूप नॅचरली मला रडवत होतं आणि मी ओमकारला म्हणत होते नाही नाही मी करते सीन नाही आम ओके ओके आपण करूया सीन. आणि तो सीन शूट झाला पण ओमकारनी खूप मदत केली कारण त्यांनी मला असं म्हटलं की आत्ता तुला बरं वाटत नसेल तर आपण पॅकअप करूया कारण तुझ्यापेक्षा त्या दुखण्यापेक्षा महत्त्वाचं जास्त आत्ता की नाही आपण तो नंतर करू सीन मी बघेन त्याचं काय करायचं ते. चांगला अनुभव होता सिनेमा शूट करण्याचा तर मला वाटतं तुम्हाला बघतानाही खूप चांगला अनुभव मिळेल. वेल आय वूड रादर से की आय एम फॉर्च्युनेट की मला एकतर पॅरिसला शूट करायला मिळालं आणि तितक्याच सुंदर कोकणातही शूट करायला मिळालं. फार भन्नाट अनुभव आहे. हल्ली ऑनलाईन पोर्टल्सवरती आपण खूप इंटरनॅशनल फिल्म्स बघतो, त्यांची प्रोडक्शन व्हॅल्यू बघतो, त्यांचं काम बघतो आणि किती फिनेसनी काम करतात हे नेहमी बघतो. तर अशा एखाद्या प्रोजेक्टचा भाग असावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. नशिबाने आम्हा सगळ्यांच्या वाट्यालाही अशी फिल्म ओमकारमुळे आली आणि आमच्या सगळ्या निर्मात्यांमुळे आली. सो मी खरंच ब्लेस्ड आहे असं म्हणेन की खूप चांगल्या चांगल्या प्रोजेक्टचा मला भाग होता येतो आहे. बऱ्याचदा लोक हाही प्रश्न विचारतात की मग तुला कुठलं माध्यम आवडतं, तर मला असं नेहमी वाटतं की टेलिव्हिजन जे मी काही करतो ते सगळं रोजच्या करमणुकीसाठी असतं. फिल्म्स ज्या असतात त्या एका आर्काईव्ह व्हॅल्यूसाठी करायच्या असतात आणि म्हणून असे विषय तुमच्याकडे यावे लागतात. आणि अर्थात थिएटर हे तुमच्या रियाजासाठी असतं. सो एक छान आर्काईव्ह व्हॅल्यू त्याला असेल अशी एक उत्तम मराठीतली फिल्म झालेली आहे. आणि युरोपमध्ये खूप तब्येतीत आम्ही शूट केलं आहे कारण बऱ्याचदा परदेशात शूटिंग म्हटलं की पटकन आवरा आणि निघा, आपल्याकडे एवढ्याच तासांची परमिशन आहे असं बऱ्याचदा होतं. पण आम्ही छान तिकडे 15-20 दिवस जाऊन शूटिंग केलं, थंडीत शूटिंग केलं. आणि पॅरिस हा मुळातच एक अविभाज्य घटक आहे त्या गोष्टीचा कारण अशा एखाद्या देशात जर आम्ही गेलो असतो की जिथे इंग्लिश सरास सगळ्यांना कळतं तर हा विषय खूप सोपा झाला असता मांडायला. पण इथे लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक मोठा टास्क होता. वेदर तर होतंच, तर अशा सगळ्या कंडिशन्समधनं हा प्रवास घडत जातो. त्यामुळे फारच इंटरेस्टिंग जर्नीचा एक भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे. In the trailer also we have seen that we have written it as a story about a journey and for me also it has been very beautiful and overwhelming journey because this is my first Marathi film and I'm very fortunate that I got a director like Omkar. As Neha said that he's very sorted, he had a lot of clarity, unko
एक्टर से क्या चाहिए क्या नहीं चाहिए. ही वॉज वेरी क्लियर विथ हिज यू नो ब्रीफ एंड हिज अंडरस्टैंडिंग. एंड आई केम एज एन आउटसाइडर बिकॉज आई वर्क इन द बंगाली फिल्म इंडस्ट्री एंड आई जस्ट गॉट आउट फ्रॉम देयर एंड क्रॉस्ड अ बाउंड्री एंड दिस इज माई फर्स्ट फिल्म इन इन अनदर रीजनल इंडस्ट्री. एंड माई को एक्टर्स रियली मेड मी फील वेरी कम्फर्टेबल एंड हेल्प्ड मी अ लॉट विद द लैंग्वेज बिकॉज इट्स अ डिफिकल्ट लैंग्वेज टू रियली लर्न इन अ शॉर्ट टाइम. So it has been an amazing experience for me. Very well knit, very warm unit, and I really did not miss my home ground so much. So yeah, thank you very much, Omkar, for having me. Shut up. Actually, मुझे मी पण जे मराठी ऑडियंस ला जो फॉलो करतोय तर मी हे आपल्याला कळतं की मराठी ऑडियन्स एक नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण ज्या गोष्टी असतात त्यांना खूप प्रोत्साहन देते, त्यांना खूप मदत करते आणि त्यांना उचलून धरते. तर त्याच भरोश्यावरती, त्याच अपेक्षेवरती की ते तसंच करतील या अपेक्षेवरती आम्ही एक खूप वेगळा सिनेमा बनवला आहे. मराठीत कदाचित असा प्रयोग पहिल्यांदा झाला असेल. एक खूप वेगळा लुक जो मराठी फिल्म, असं नाही की याच्या आधी कधी युरोपला शूट नाही झाल्या, भरपूर फिल्म शूट झाल्या आहेत, पण तो जो लुक आहे एक हार्श लुक जो युरोपच्या जी युरोपची थंडी जी नेहमी रोमॅन्टिक वाटते ती बोचरी पण वाटू शकते, हा असा लुक कधी मराठीत आला नव्हता. तो लुक आणायचा प्रयत्न केला आहे. एक वेगळा टिंट आहे सिनेमाला तुम्ही बघाल तर, त्याचा कलर खूप वेगळा, म्हणजे बाकीच्या मराठी फिल्म्सपेक्षा खूप वेगळा कलर आहे फिल्मचा. आणि हे सगळं आणि प्लस भरपूर काही जे एका स्टोरीच्या माध्यमातून, जे एका कथेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो अशा खूप काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही बघाव्यात. आवडल्या तर नक्की कळवावं, नाही आवडल्या तरी कळवावं, पण त्या तुम्ही बघाव्यात. ॲटलिस्ट असा सिनेमा परत परत यावा यासाठी तुमच्या सगळ्यांचं प्रोत्साहन खूप गरजेचं आहे. Aaron is releasing on 7th of December, definitely in Maharashtra, but also we are having a pan-India release. It's releasing in Kolkata, Delhi, Bangalore, Hyderabad, MP, Ahmedabad, and I think it's a big opportunity for a film like this, and we have made it with a lot of love. So do come to the theatres near your house, far away from your house, wherever. Please do visit the theaters and watch our film and show us some love. Thank you. छान छोटी सोपी साधी गोष्ट आहे या सिनेमाची, जी अत्यंत प्रेमाने बनवलेली आहे. ही गोष्ट तुमची नसेल, पण या गोष्टीतल्या भावना, त्या गोष्टीत दिसणारी माणसं, त्यातली नाती ही नक्कीच तुमच्या आयुष्यात कधी ना कधी आलेली असतील. आत्तापर्यंत माझ्या सगळ्या भूमिकांना तुम्ही प्रेक्षकांनी खूप भरभरून त्याच्यावर प्रेम केलं आहे, तर ही पण अशी एक भूमिका आहे की जी करताना मला खरंच खूप मनापासून आनंद मिळाला आहे, समाधान मिळालं आहे काहीतरी चांगलं केल्याचं. तर मला वाटतं की याही भूमिकेला तुम्ही खूप प्रेम द्याल. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट नाही करत आहे की तुम्ही सिनेमा बघा, कारण मला वाटतं माझा तुमच्यावर हक्क आहे हे सांगण्याचा की तुम्ही जा आणि सिनेमा बघा 7 डिसेंबरला, आणि त्याच्यापासून पुढे अनेक दिवस थिएटरमध्ये असणार आहे. खरं सांगायचं तर या तिघांनीही सांगितलेलं आहे, तुम्हाला अपील केलेलं आहे. मराठी ऑडियन्सची हीच गंमत आहे की आपल्याला, आपण मुळातच खूप इमोशनल माणसं आहोत आणि असे विषय बघायला आपल्याला जास्त आवडतात. कुठल्याही चित्रपट असो किंवा कुठल्याही माध्यमात इमोशनल विषय, नात्यांविषयीची काही गोष्ट असेल तर ती बघायला आपल्याला जास्त आवडते. सो तशीच एक खूप छान साधी सोपी गोष्ट आहे, नात्यांविषयी काही सांगणारी गोष्ट आहे. आपल्याला जी काही कल्पना असते की परदेशात एखादा माणूस राहतो म्हणजे तो सुखवस्तू आहे, सो त्या विचारांना कदाचित छेद देणारी ही एक गोष्ट आहे. सो अशा अनेक गोष्टी, अनेक पैलू ह्या सिनेमात आहेत. आणि फक्त काही एक इमोशनल फिल्म आहे तर तसं नाही, त्याच्यात काही हलक्या फुलक्या मोमेंट्ससुद्धा आहे जिथे तुम्हाला खूप हसू येईल, तुम्ही खूप रडाल, तुम्हाला विचार करायला लावेल. अशा सगळ्याचं एक पॅकेज असणारी ही फिल्म आहे Aaron. काही ठिकाणी तुम्ही सरप्राईज पण व्हाल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फिल्म शूट करून आता 1.5 वर्ष झालं, त्यानंतर अनेक फेस्टिवल्सना ही फिल्म गेली. मला असं वाटतं की हा मुद्दा सांगायचा राहिला, तुम्हाला जरूर इथे मेन्शन करायला आवडेल की 7 ते 8 फेस्टिवल्सना, आत्तापर्यंत इंटरनॅशनल फेस्टिवल्सना ही फिल्म शोकेस झालेली आहे. आणि आता 7 डिसेंबरला भारतात, जसं आत्ता स्वस्तिकाने सांगितलं, अनेक सेंटर्सला ही फिल्म रिलीज होते. सो जरूर फिल्म बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत रहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.